व्लॉग. तर खूप दिवसानंतर आपला व्लॉग येणार आहे आणि कारण की खूप मध्यस्थी गॅप पडला होता बिकॉज ओवीला सांभाळायला इथे कोणी नाही आहे आणि मी एकटीच असते ओवीला सांभाळण्यासाठी. त्यामुळे माझ्याकडनं शक्य होत नव्हतं पण म्हटलं चला आज आपण लॉक करूया. तर आणि लॉक केला तरी मला एडिटिंग करायचं जमत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो. बट ठीक आहे, तरी आपण कंटिन्यू मध्ये मध्ये लॉक करत राहणार आहोत. मला आवड तर आता वाजले संध्याकाळचे 4. तर आज आपण स्पेशल असं करणार आहे की आज आपण ओवीच्या पप्पांना म्हणजे यांना सरप्राईज देणार आहेत. काहीतरी असं त्यांच्यासाठी स्पेशल मेनू बनवणार आहे. तर बघूया त्यांना सरप्राईज कसं वाटतं. ओवी अशी दिवसभर खेळत असते आणि पसारा पण करत असते. खूप पसारा केलाय ओवीने पण मी पण तिला दिवसभर करू देते आणि मग संध्याकाळी एकसाथ सगळं घर आवरते. हाय, हँड्स दाखव, हँड्स, टीथ दाखव, टीथ, नोज, नोज, हेड, आईज, इकडे दाखव समोर, आईज दाखव, स्टमक कुठे तुझं, स्टमक, स्टमक कुठे असतं, इकडे असतं स्टमक, इकडे स्टमक असतं. हाय कर आता सगळ्यांना, हाय कर. बघू शकतात इतकी मस्त्या करत असते दिवसभर. तर कुठल्या प्रकारे माझ्या व्लॉगसाठी छोटे छोटे क्लिप तयार होणार आहेत. स्टॉप. तर आता मी आधी इथे येणार आहे त्यासाठी पहिले घर आवरून घेते, स्वच्छ क्लीन करून घेते सगळं. ओवीने खूप पसारा केलेला असतो आणि आवरून झाल्यावर मग बोलते तुमच्या सोबत. सगळं घर आवरून डन झालंय, सगळा पसारा आवरलाय आणि विशेष म्हणजे महत्वाचं म्हणजे ओवी झोपलीय. तर आता मी स्वयंपाक स्टार्ट करणार आहे आणि खास आज स्वप्निल रावांसाठी स्पेशल मेनू करायचा आहे, त्यांचा आवडता, त्यांना सरप्राईज द्यायचा आहे. तर त्यांना काय वाटतं त्यांचा नक्कीच आपण रिव्ह्यू घेऊ आणि त्यांची ऍक्शन बघू. तर चला मी आधी पटकन स्वयंपाकाला लागते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आल्यावर त्यांना आपण सरप्राईज देणार आहोत. त्यांची आवडती डिश आज बनवली आणि आमच्याकडे जास्त मोस्टली भाकरी होत नाही तर आज मी त्यासाठी दोन भाकरीही बनवल्या त्यांच्यासाठी. स्वप्निलराव ऑलरेडी ऑफिसमधनं येतानाच लेट झाले होते आणि पोहोचले घरी. पोहोचता क्षणी आमच्याकडे गेस्ट आलेले होते आणि त्या गेस्ट सोबत थोड्या गप्पा वगैरे करून त्यांना आता सोडवण्यासाठी, त्यांच्या रिलेटिव्हकडे सोडवण्यासाठी गेले आहेत आणि तिकडून आले की आपण लगेच थाळी सर्व्ह करणार आहोत त्यांच्या समोर. आणि चला ते आले की मग बोलते मी तुमच्या सोबत. स्वप्निलराव आले आहेत, त्यांच्यासाठी आज एक सरप्राईज आहे. चला तर बघूया, काहीतरी बोलते तर हाय, काहीतरी सरप्राईज आहे आज माझ्यासाठी बनवलेलं तिने. मलाही लेट झालंय ऑफिसहून आल्यानंतर, मी थोडं काम होतं, आमच्या गावाकडचे रिलेटिव्ह आलेले होते आमच्या गावातलेच, त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांची मुलगी इकडे राहते तर मग त्यांनी मला सोडून द्या आणि ऍटलीस्ट त्यांना बघून तरी घे म्हणे त्यांचं घर कुठे आहे असं. मग त्यांच्याकडे गेलो होतो, त्या नानांना सोडलं, आता घरी आलोय नाही म्हणते काहीतरी सरप्राईज आहे. चला बघूया काय सरप्राईज देते आज. फायनली थाली रेडी आहे पाहू शकता तुम्ही. तर चला आता आपण घेऊन जाऊया. फायनली तुमच्यासाठी सरप्राईज आलंय. ओ
तर आता तुम्ही टेस्ट करून बघा आणि मला रिव्ह्यू द्या. खरंच का की फक्त व्हिडिओ बघून सांगताय असं आहे का? ठीक आहे, करा मग जेवण. रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ओईचे पप्पा आणि ओई अशा प्रकारे खेळत असतात. पप्पा आले म्हणजे ओई पप्पांना अजिबात सोडत नाही, पप्पांजवळच बसते. ओवी हाय कर. हाय. जस्ट आमचं जेवण वगैरे सगळं काही झालंय, पण त्यानंतर मी काही व्हिडिओ जास्त केला नाही, बिकॉज ओवी खूप रडत होती आणि चिडचिड करत होती, त्यामुळे तिला आधी जेवू घातलं आणि आता आम्ही चाललोय खाली फिरायला आणि फिरून आल्यानंतर मग बोलते. चला तर आता लॉक संपवण्याची वेळ आलीये, बिकॉज आता आमची झोपण्याची वेळ झाली आणि ओवी पण खूप चिडचिड करते. जस्ट आता वरून खाली आम्ही शतपावली करून वरती आलो आणि म्हटलं चला आपण लॉकचा एंड करायचा राहिला आहे तर एंड करून देऊ. तर ओवीचे पप्पा काही घरी नाहीयेत, ते बाहेर गेले मित्रांसोबत फिरायला, तर ते रात्री उशिरा येतील, तोवर मी ओवीला झोपवते आणि मीही झोपते. चला तर कसा वाटला लॉक नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि थँक्यू.